डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. खरं तर या देशाच्या विकासामध्ये शिक्षकाचा खूप मोठा सहभाग आहे, असतो आणि असणार आहे. पण आज नेमका शिक्षणाकडं सर्वच पातळीवर दुर्लक्ष होत आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण आपल्या देशाचं जे उत्पन्न आहे किंवा जे आपलं अंदाजपत्रक असतं देशाचं, त्यामध्ये फक्त 4% निधी हा शिक्षणावर खर्च केला जातो. जर आपण प्रगत राष्ट्र पाहिली तर त्या प्रगत राष्ट्रामध्ये 20-25% खर्च हा शिक्षणावर केला जातो. शिक्षणाचं सर्वात महत्त्वाचं काम काय असेल तर या देशामधला जो माणूस आहे तो माणूस उभा करणं. या देशाची खरी संपत्ती काय असेल तर ती तो देशातली माणसं. तो माणूस किती ज्ञानी आहे, त्याच्याकडे कोणतं कौशल्य आहे, तो किती सहृदय आहे, याला जास्त महत्त्व आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ह्या शिक्षणामधून मिळतात. अतिशय प्रतिभासंपन्न आणि कौशल्य आधारित माणूस जर या देशामध्ये असेल तर या देशाची प्रगती होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. मात्र आपण शिक्षणावर कमी खर्च करतो, शिक्षणावर दुर्लक्षित करतो, जो पुढे चालत नाही त्याला शिक्षक म्हणून पाठवतो, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळं ज्या वेगाने या देश पुढे जात आहे तो वेग मंदावला आहे काय असं वाटायला. पूर्वी शिक्षणाची जी परंपरा आपल्या देशामध्ये होती ती परंपरासुद्धा मध्यंतरी खंडित झाली. आपल्या देशामध्ये जी जुनी विद्यापीठं होती, मग ती तक्षशिला असेल, नालंदा असेल, वल्लभी असेल, कांची असेल किंवा नंदी असेल, हे विद्यापीठामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जायचं. फक्त धार्मिक शिक्षण नव्हतं ते, त्यामध्ये नीतिमूल्य शिकवली जायची, त्यामध्ये संस्कृती शिकवली जायची. आणि ती विद्यापीठं ही आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली विद्यापीठं होती. लॉर्ड मॅकॉले यांनी आपल्या देशामध्ये नवीन शिक्षण पद्धती आणली, अर्थात जो मॉडर्न इंडिया म्हणतात, त्यासाठी शिक्षण पद्धती बदलणं गरजेचं होतं. पण जे बदललं त्याबरोबर काही चांगल्या गोष्टी सोडून दिल्या, त्या म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाच्या परंपरा, आपल्या देशाची संस्कृती ह्या सोडून देऊन फक्त माणसाच्या बुद्धीवर, मेंदूवर शिक्षणाचं काम सुरू झालं. माणसाच्या जे मनावर जे संस्कार व्हायला पाहिजेत त्याचा कुठेही अंतर्भाव या शिक्षणामध्ये राहिला नाही. आणि त्यामुळं जो माणूस उभा राहतो, जो शिकलेला माणूस उभा राहतो आहे, तो ज्ञानी आहे, त्याच्याकडे खूप ज्ञान आहे, पण त्याच्याकडे संस्कृती नाही, तो संस्कारक्षम नाही, त्याचं मन संवेदनशील नाही. आणि अशा प्रकारचा एक अतिशय वेगात पुढे जाणारा, जगाबरोबर पळणारा, फक्त यश यश म्हणून जे धावणारा माणूस हे शिक्षण पद्धतीतून तयार होतो. आणि त्याचबरोबर मात्र जे मूल्य, परंपरा, संस्कृती या गोष्टी आपण जुन्या ज्या आहेत ज्या पूर्वी शिकवल्या जायच्या प्राचीन काळी, त्या मात्र आपण सोडून देतो आहे. मला वाटतं या शिक्षणानिमित्त अतिशय ज्ञानी जे आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉम्पीट करणारा विद्यार्थी माणूस हा तर शिक्षण पद्धती तयार केलाच पाहिजे. पण ज्या वातावरणात आपण वाढतो ते म्हणजे किंवा आपण वाढलो ते म्हणजे आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपली नीतिमूल्य तीसुद्धा या शिक्षण पद्धतीतून शिकवली जायला पाहिजे. अशा प्रकारचा एक आधुनिक विचाराचा पण सर्व नीतिमूल्य संस्कृती जपणारा असा ब्लेंडेड माणूस जर मला वाटतं या शिक्षण पद्धतीने तयार केला तर आपलं राष्ट्र मोठं होण्यास कोणीच वेळ लागणार नाही. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट ही आहे की शिक्षण जे आपलं चाललं देशामध्ये त्या शिक्षणाला जे पोषक वातावरण लागतं ते पोषक वातावरण करणं, निर्माण करणं हे काम फक्त शिक्षकाचं नाही किंवा फक्त राजकारण्यांचं नाही. या शिक्षणाला पोषक वातावरण तयार करणं हे समाजातील प्रत्येक घटकाचं काम आहे. जर आपण आपल्या देशामध्ये सर्वच शिक्षणाला, सर्वच स्तरावरच्या शिक्षणाला, मग प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च शिक्षण असेल, या पातळीवर खूप असं पोषक वातावरण निर्माण केलं तर आपण अतिशय ज्ञानी आणि सुसंस्कृत असा माणूस या देश शिक्षण पद्धतीने घडू शकू का जो माणूस या देशाचं भवितव्य खूप चांगलं घडवेल आणि देश ही आपोआप महासत्ता होईल. फक्त बोलण्याने किंवा काम करून एखादा देश मोठा होत नसतो तर ज्या देशाला नैतिक मूल्याचं अधिष्ठान असतं, ज्या देशाला परंपरा असतात, ज्या देशाला संस्कृती असते, तोच देश ज्ञानाच्या जोरावर हा महासत्ता होतो. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि आपण निश्चित भविष्यकाळामध्ये याची जोड देऊया आणि एक महासत्ता बनू.